साहब आगे बढ़ो, विनोद जाधव आगे बढ़ो, विनोद जाधव आगे बढ़ो। या ठिकाणी महोत्सव होत आहे माझ्या भीमाचा, या ठिकाणी महोत्सव होत आहे माझ्या भीमाचा, कारण विनोद जाधव आहे आरपीआयच्या कामाचा, विनोद जाधव आहे मुरुंडच्या गावाचा, विनोद जाधव आहे मुलुंडच्या गावाचा, आम्हाला अभिमान आहे बाबासाहेबांच्या नावाचा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने गेल्या 9 वर्षापासून 9 तारखेपासून हा भीम महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। अनेक कलाकारांना या ठिकाणी बोलावून या मुलुंडच्या परिसरातल्या तमाम लोकांची करमणूक, त्याचबरोबर त्यांचं प्रबोधन आणि परिवर्तन करण्यासाठी। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार किती विशाल होता, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ किती प्रगल्भ होती, बाबासाहेब आंबेडकरांची दिशा कशी समतेची होती, बाबासाहेब आंबेडकरांचा जो आवाज होता तो आवाज बुलंद होता, पण तो आवाज होता तो समाजाला जोडणारा आवाज होता। बाबासाहेब आंबेडकरांनी समाजा समाजामधली भांडणं मिटवा, तुमचं रक्त आटवा, पण ही सगळी भांडणं मिटवा। या भांडणामुळं कोणाचंही कल्याण होणार नाही। या जातीच्या धर्माच्या भाषेच्या नावावर होणाऱ्या भांडणामुळं कोणाचं भलं होणार नाही। त्यामुळं जाती विसरा, धर्म विसरा आणि या देशावर प्रेम करा। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवला, देशाच्या साठी स्वतःचं बलिदान देण्याची वेळ आली तर बलिदान द्या, पण या देशाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य आबादी ठेवा। आमच्यावर प्रचंड अशा पद्धतीचे अन्याय झाले खेड्यापाड्यामध्ये, बाबासाहेबांवरती सुद्धा अन्याय झाले। बाबासाहेब आंबेडकरांना साताऱ्याच्या शाळेमध्ये बसू दिलं नाही मास्तरांनी। बाबासाहेब आंबेडकर त्या बैलगाडीमध्ये बसल्यानंतर त्या बैलगाडीमधून उतरवलं, कारण हा मार माणसाचा पोरगा आहे म्हणून। बाबासाहेब आंबेडकर महार आहेत म्हणून त्या बडोद्याला बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर तिथला शिपाई पायली फेकून त्यांच्या अंगावर फेकत होता। अशा अनेक अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आले। कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकताना ते अर्ध्या अर्ध्या पावाच्या तुकड्यावर ते 18-18 तास अभ्यास करत होते। ज्या समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या समाजाला न्याय देण्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे, मला वृद्धी प्राप्त केली पाहिजे, आणि म्हणून 21 वर्षाचा तो भिवा हा अनेक पुस्तकं चाळत होता, अनेक पुस्तकाची पानं पलटवत होता, नोट्स लिहित होता, आणि बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास त्या काळामध्ये 21 वर्षाचे असताना अभ्यास करत होते। तर बाबासाहेब आंबेडकर जर कदाचित आमच्या जीवनामध्ये आले नसते तर आम्ही कुठे असतो काय सांगता येत नाही। विनोद जाधवजीने आमची भेट झाली असती का नाही काय सांगता येत नाही, कारण तो तिकडेच राहिला असता आणि मी इकडेच राहिलो असतो, आपण सगळे मुंबईमध्ये आलो। बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं आपण आपली मुवमेंट मजबूत केली। पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष, नंतरची भारतीय दलित पॅन्थर, आत्ताचा रिपब्लिकन पक्ष, आणि प्रत्येक वर्षाला मुलुंडचा मला अभिमान आहे की मुलुंडमध्ये भारतीय दलित पॅन्थर अत्यंत स्ट्रॉंग होती, वस्ती वस्तीमध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या छावण्या होत्या, आणि एक आवाज दिला तर हजारो माणसं रस्त्यावर उतरत होती। आज सुद्धा तशी परिस्थिती आहे, पण थोडा स्थूल पण आलेला आहे।
भारतीय दलित पॅंथरच्या आदेशाप्रमाणे जशा पद्धतीनं थवेच्या थवे बाहेर पडत होते, विनोद जाधव तुम्हाला हा प्रयत्न करावा लागेल. फक्त गाणी ऐकण्यासाठी येऊन चालणार नाही, तुम्हाला आंदोलनामध्ये ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला लोकांनी आलं पाहिजे आणि या गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त जे शायनिंग करण्यासाठी पार्टीमध्ये काम करता कामा नाही, आपण आपलं जे पद घेतलेलं आहे त्या पदाचा आपण किती उपयोग करतो याचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. अनेक आपल्या खेड्यापाड्यातली माणसं आणि इथं शहरामधली माणसं, वस्ती वस्तीमधली माणसं, झोपडी झोपडीमधली माणसं, अनेक माणसं ही औषध मिळालं नाही म्हणून अनेक माणसांना ॲडमिट करता येत नाही. 30,000, 40,000, 50,000 रुपये ते हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट केल्याशिवाय त्यांना ॲडमिट करता येत नाही. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना ॲडमिट करता येत नाही, अनेक माणसं मरून जातात. तर ही सगळी परिस्थिती आपण पाहिली पाहिजे. अनेक संस्था आहेत, लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे, बरेचसे बिल्डर्स आहेत, बऱ्याचशा संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे. पार्टीचं काम करायचं म्हणजे प्रत्येक माणसाला आपली मदत पोचली पाहिजे, प्रत्येक माणसाला आपली मदत पोचली पाहिजे. एखादी अशी संस्था गेली पाहिजे की ज्या संस्थेकडे आपल्याला 5-10 करोड रुपये असतील आणि त्याच्या व्याजातून सुद्धा आपणाला अशा पद्धतीच्या लोकांना 10,000, 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख मदत करता येऊ शकेल. अशाही पद्धतीचं काम आपण पक्षातल्या कार्यकर्त्यांनी कुणीतरी केलं पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाता येत नाही. अनेक वेळेला दररोज माझ्याकडे विद्यार्थी येतात आणि आम्हाला फी भरायची आहे म्हणून मला सांगतात, मी कुणाला तरी सांगतो थोडीशी मदत होते. पण अशी अनेक अशा पद्धतीच्या परिस्थिती आहेत. अनेक महिला आपल्या विधवा होतात, अचानक माणूस अटॅकने मरतो, ॲक्सिडेंटमध्ये मरतो आणि आपल्या त्या मुलाबाळांना सांभाळण्यासाठी ती पोरकी झालेली ती जी बाई आहे ती बाई उद्ध्वस्त झालेली असते. तिला कुठं नोकरी लागत नाही, ती कुणाचं दोन भांडं करते, पोरांना सांभाळते आणि एवढं कष्ट घेऊन आपले आई वडील आपणाला सांभाळतात. पण बरीचशी पोरं मोठी झाली की आई वडिलांना विसरून जातात, आई वडिलाकडे लक्ष देण्याला त्यांना वेळ मिळत नाही आहे, फक्त ते बायकोच ऐकतात. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे की आपण ज्या आई वडिलांनी एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत, एवढे उपाशी राहून त्या आईनी तुम्हाला सांभाळलेलं आहे, त्या आईची आठवण ठेवली पाहिजे. ज्या बापाने तुम्हाला चांगलं सांभाळलेलं आहे त्यांची आठवण ठेवली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपणाला आपला समाज जो आहे हा समाज प्रगती करतो आहे. हळूहळू लोक चांगल्या पद्धतीची प्रगती करतायत, झोपडपट्ट्याच्या ठिकाणी बिल्डिंग येत आहेत, पक्की घरं मिळत आहेत. रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये जर कदाचित जी चळवळ उभी केली नसती तर ही पक्की घरं आपल्याला मिळालेली नसती. 2011 पर्यंतच्या झोपड्याला मान्यता जी मिळालेली आहे त्याच्या पाठीमागे पॅंथरचं मोठं योगदान आहे, आरपीआयचं मोठं योगदान आहे आणि ही चळवळ आम्ही करतो. सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून मी तुमच्यासोबत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा सगळ्या जाती जमातीचा पक्ष आहे, आपल्याला मदत करणारा पक्ष आहे. आपण आमच्यावर प्रेम केलेलं आहे, आपण आमच्या पक्षावर प्रेम केलेलं आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे अनेक वेळेला आपण आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि विनोद हा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतो. मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, सगळे कार्यकर्ते मंचकावर या ठिकाणी उपस्थित आहेत रिपब्लिकन पक्षाचे. आणि आपणाला लावणीचा जो कार्यक्रम आहे, गाण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपणाला ऐकायचा आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षाला विनोदचा आग्रह असतो, यावर्षी मला आता 9 तारखेला येता आलं नाही. 9 तारखेला मी याला हा म्हणजे आपल्या फलटणला होतो, पुण्याला होतो, त्यामुळं मला काही तर रात्री पोचता आलं नाही. म्हणून आज मी विनोदच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. आज मी काल मी जे चेन्नईमध्ये होतो आपल्या रात्री 2 वाजता ते चेन्नईला पोचलो. सकाळी त्या ठिकाणी आपले 3 उमेदवार आहेत त्यांचा प्रचार केला आणि 5:15 प्लेनने मी विनोदचा जो कार्यक्रम आहे तो 4-5 दिवसामध्ये एकदा अटेंड केला पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो. तर मी विनोदला त्याच्या वाढदिवसाच्या वतीने शुभेच्छा ते देतो आणि आपण अशाच पद्धतीनं चांगलं काम करत राहू. रिपब्लिकन पक्ष तुझ्या पाठीशी उभा आहे,
म्हणजे रिपब्लिकन पक्ष तुझ्या पाठीशी उभा आहे, रिपब्लिकन पक्ष तुझ्या पाठीशी उभा आहे, तुला चांगलं काम करण्याची मुभा आहे आणि तू अशाच पद्धतीनं चांगलं काम करत राहा. आणि सगळी रिपब्लिकन पक्षाची जिल्हा कमिटी आहे, तालुका कमिटी आहे, वार्ड कमिटी आहे, सगळ्या तुझ्यासोबत आहेत. तू जिल्ह्याचा युवकचा अध्यक्ष आहेस, तर मी या ठिकाणी तुला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तू अशाच पद्धतीनं विधायक काम करत राहा, रचनात्मक काम करत राहा, गोरगरिबांना मदत करत राहा, अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.